ग्रेट हैप्पीनेस। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वहतो पदं। संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी या ऐतिहासिक अशा लुंबिनी उपवन बुद्ध विहारात बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने पूजनीय भिक्खू कश्यपजी यांच्या वर्षावास समारोप प्रसंगी आज इथे प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू राष्ट्रपालजी महाथेरो त्याचबरोबर आमचे धम्म बंधू ज्ञान सत्य शोधक चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर सर्च रिसर्च चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो त्याचबरोबर संघपाल भंतीजी आणि सर्वच पूजनीय भिक्षू संघ भिक्षू संघाला त्रिवार वंदन करतो। या आपल्या बुद्ध विहार समितीचे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष धम्म उपासक रंभाजी निवृत्ती रणशूर त्याचबरोबर आपल्या विहाराच्या मंडळाचे उपाध्यक्ष आयुष्मान धम्म उपासक भीमराज नारायण गंगावने आणि सचिव आयुष्मान धम्म उपासक रमेश रामभाऊ हेगडमल आणि सर्वच श्रद्धावान उपासक उपासिकांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून आमचे रोकडे साहेब रणशूर साहेब आमच्या संपर्कात होते, बाकी कुणाचा काही जास्त आम्हाला परिचय नाही। एकदा मुंबईमध्ये सांताक्रूजमध्ये आम्ही एका भगिनीकडे गेलो होतो आणि तिथे एक बाबा आता उतरल्यानंतर आम्हाला दिसले, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला विचार आला की कुठेतरी यांना पाहिलं होतं। भंतेजींना विचारल्यानंतर भंतेजी म्हणाले गाडे बाबा आहेत, तर गाडे बाबा आणि दोघा तिघांना आम्ही ओळखतो। आम्हाला खरं तर आनंद झाला, मी रोकडे साहेबांना मागेच म्हणालो रमशून बाबांना पण म्हणालो की मी ऐकून आहे की इंग्रजांनी या बुद्ध विहाराचं निर्माण केलंय, बुद्ध मूर्तीचं निर्माण केलंय, मला पण इच्छा होती इथे येण्याची आणि मी इथचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्नही केला, पण मग बऱ्या वाईट गोष्टी सगळ्याच माझ्या कानावर आल्या आणि मग निमंत्रण मिळाल्यानंतर आमचे पूजनीय भिक्षू संघ म्हणाले की आपण जाऊया आणि आम्ही आज इथे आलो। इथे येऊन खरंच आनंद झाला, तो यामुळे की
ब्रिटिश मधून इंग्रज सरकार असताना ब्रिटिश त्यांनी इथे आल्यानंतर त्यांना पुलाच्या भूमिपूजनाच्या वेळेला इथे बुद्धाचं रूप आपण स्थापित करावं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होणे तेव्हा आणि दूर दूर पर्यंत इथे कुठेच काही नसताना देखील आपण बुद्धाची मूर्ती इथे बसवली पाहिजे असा त्यांच्या मनात विचार आला. त्यामुळे ते जरी आता हयात नाहीत पण त्यांच्या प्रति मी मंगल मैत्री व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे आपण इथे बसलोत आज. त्यांच्यामुळे इथे भिक्खू संघ आला. नाही तर कोणाच्या ध्यानात आणि मनातही नसतं की गावाच्या बाहेर आपण जाऊन थांबावं बसावं विहार बांधावं वर्षावास करावा. गावागावांमध्ये भरपूर विहार आहेत, चांगली चांगली विहार आहेत, भिक्खू निवासही आहेत. परंतु हे जे ऐतिहासिक आहे याला विशेष असं स्थान आहे. या नदीच्या किनाऱ्यावरती हे आहे, गोदावरीचं आहे, ही गोदावरी आहे. आणि गोदावरी नदीचा बुद्ध धम्माशी 2000 वर्षांपासून संबंध आहे. त्याच कारण इथूनच जवळ आपलं जे जायकवाडी धरण आहे पैठणला, तर भगवंताच्या काळात याला प्रतिष्ठान म्हणत होते पैठणला. आणि त्याच पैठणला जायकवाडी धरण निर्माण केलंय. तिथे मला वाटतं संत एकनाथही थांबले. त्याला कारण त्याला पार्श्वभूमी होती बुद्ध धम्माच्या संस्कृतीची. कारण या पैठण नगरीमध्ये त्यावेळेचा राजमार्ग होता जो पैठण पासून व्यापारी मार्ग होता, जो पैठण पासून पितळखोरा लेणी, पितळखोरा लेणीपासून मग नाशिक, नाशिकवरून मुंबई, मुंबईहून तिकडे गुजरात, कच्छ आणि इकडे गोव्यापर्यंत हा व्यापारी मार्ग होता. पुण्याकडे कराडकडे ज्या ज्या काही लेण्या आहेत बुद्ध लेण्या, आणि इथून इकडे गेलात तर औरंगाबादकडेही बुद्ध लेण्या आहेत, अजंठा, वेरूळ, वेगवेगळ्या शहरामध्ये पण लेण्या आहेत औरंगाबाद. तर या व्यापारी मार्गावरती वसलेलं हे प्रतिष्ठान होतं. आणि त्या प्रतिष्ठानामध्ये म्हणजे पैठणमध्ये बौद्ध भिक्खूंचं वास्तव्य होतं. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री होती त्या काळामध्ये, बौद्ध धम्माचं प्रशिक्षण केंद्र होतं. आणि म्हणून आता आम्ही ऐकलं की तिथे जे धरणाचं काम केलं आहे तर त्या धरणामध्ये सुद्धा काही पुरातन वस्तू ज्या बुद्ध विहाराशी बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहेत, तर असं म्हटलेलं आहे की त्या वस्तू सुद्धा त्या धरणामध्ये गडप करण्यात आलेली आहेत. त्याचं उदाहरण त्याला पुष्टी देणारे एक आहे बुलढाणा जिल्ह्यात. भोन नावाचं बुलढाणा जिल्ह्यात गाव आहे. तुम्ही नेटवर जर कधी सर्च केलं तर भोन स्तूप आहे, होता भगवंताच्या काळामध्ये. आता एका पाटलाच्या शेतात आहे म्हणतात ते, ती शेती आहे पाटलाची. आणि तिथे तो भोन स्तूप होता त्या काळामध्ये, म्हणजे बुद्ध विहार होतं, भिक्षूंचं तिथे ठिकाण होतं, राहण्याचं वास्तव्य करण्याचं ठिकाण होतं. पण आता मात्र बौद्ध धम्माच्या बौद्ध संस्कृतीच्या ज्या काही पाऊल खुणा आहेत तो त्या नष्ट प्राय होण्याच्या मार्गावर आहेत. तो भोन स्तूप देखील प्रचंड मोठा आहे. तुम्ही जरी आता जाऊन पाहिलं तर खंडहार आहे तिथे. आता असं काही फारसं नाही आहे. जेव्हा तिथे खोदकाम केलं, मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तिथे एक धरण तलाव करण्याचा एक प्लान केला होता, म्हणजे तेही तिथे गडप केल्या जावं. मला वाटतं असाच काहीसा त्यांचा विचार असावा बहुतेक. कारण तुम्ही जर पाहाल तर भारतामध्ये बहुसंख्य ठिकाणी जिथे जिथे बुद्ध विहार, चैत्य, स्तूप, शिलालेखांची निर्मिती केली होती त्या त्या ठिकाणी लोकांनी कधी कधी अतिक्रमण केलंय आणि कधी कधी ते नष्ट केलंय. आता आम्ही काही दिवसांपूर्वी भिक्खू संघाचा आमच्या गुजरातला धम्म दौरा होता, तेव्हा आताचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या गावाला आम्ही गेलो होतो. त्यांचं गाव बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असं गाव आहे. तिथे आम्ही गेलो तर कितवी 7व्या शतकापासून तिथे ते त्यांचं हे आहे, बिल्डिंग आहेत, भिंती आहेत. आता त्या गावातले काही 40-45 घरं बाजूला केले उत्खनन करण्यासाठी, आत्ताची गोष्ट. आणि तिथे उत्खनन केलं तर मला वाटतं इसवीसनपूर्व 3 शतकापासूनचे इमारती तिथे आत्ता आहेत सध्या गुजरातमध्ये. आणि आम्ही तिकडे पाहिलं तर ना कोणी तिकडे बौद्ध आहे जास्त, ना कोणी तिकडे लक्ष देते. महाराष्ट्रातले लोक फारच पुण्यवान आहेत आपले, इतरही लोक पुण्यवान आहेत. कारण महाराष्ट्र ही संतांची ही भूमी आहे.
आणि महाराष्ट्र ही महामानवांची महापुरुषांची ही भूमी आहे आणि त्याच्यात विशेष पुण्य आपलं यामुळे म्हणालो मी कारण आपण अशा समाजात जन्म घेतला की ज्या समाजातल्या माणसाने या देशाला संविधान दिलं आणि संविधान देऊन हा देश एक संघ बनवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि केवळ संविधानच लिहिलं नाही तर आपल्याला जागा करण्यासाठी आपल्याला दुःख मुक्त बनविण्यासाठी त्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला जो जगात सर्वत्र मोठ्या जलद गतीने फोपावत आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे. भगवान बुद्धांनी या जगाला कोणती जर देण दिली असेल भरपूर संत महापुरुषांची देण आहे समाजासाठी देशासाठी जगासाठी पण भगवंतांनी काय कोणती देण दिली आहे बुद्ध धम्म का श्रेष्ठ आहे माहिती आहे तुम्हाला तर बुद्ध धम्म यासाठी म्हणून श्रेष्ठ आहे की भगवान बुद्धांनी एक तत्व जगातल्या लोकांना सांगितलं आणि ते म्हणजे अहिंसेचं तत्व. हिंसा करू नये हे पंचशीलेतलं पहिलं तत्व भगवंताने सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध त्यांचा समाज भिक्षु संघ कधीही जगात कुठेही हिंसेचं समर्थन करत नाही. एकमेव असा बुद्ध धम्म आहे जो हिंसेचं समर्थन करत नाही. बाकीच्या लोकांचा जर विचार केला आपण टीकाटिप्पणी करत नाही तर हिंसेचं समर्थन करणारे लोक तुम्हाला भेटतील. देवधर्म करणारे लोक जरी असले माळकरी म्हणून घेणारे जरी लोक असले वारकरी म्हणून घेणारे जरी लोक असले तरी कोणत्याही धर्मामध्ये विशिष्ट प्रकारे स्पेशली अहिंसेचं आम्ही समर्थन करत नाही असा काही तत्व असा काही विचार नाही आहे आणि तो विचार फक्त आणि फक्त बुद्धाच्याच धम्मात आहे म्हणून बुद्धाचा धम्म जगात श्रेष्ठ आहे. दुसरं तत्व बुद्धाने शिकवलं जगाला आणि ते म्हणजे की दुसऱ्याने किंवा आपण जे जे म्हणून काही कमवलंय आपल्या मेहनतीतून ते कोणीही छिनून घेऊ नये ते कोणीही चोरी करून घेऊ नये. म्हणजे चोरीच्या कर्माचं कधी भगवंताने समर्थन केलं नाही. प्रत्येकाला मेहनत करायला सांगितली आहे प्रत्येकाला जिद्दीनं धन कमवायला सांगितलंय परंतु भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्याला लुबाडलं नाही पाहिजे. लुबाडण्याचं समर्थन भगवंताने केलं नाही आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म चोरी करण्याचं कधी समर्थन करत नाही आणि हे चोरीचं तत्व सील म्हणून सांगणारे जगातले एकमेव पुरुष आहेत आणि ते म्हणजे भगवान बुद्ध. कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारचं समर्थन किंवा असमर्थता दाखवली नाही आहे. बुद्धांनी चोरीला सीलामध्ये टाकलाय. तिसरं सील भगवंताने जे सांगितलंय कामे सु मिच्छाचारा वेरमणी ते सील सुद्धा फक्त आणि फक्त बुद्ध धम्मात आहे. इतर कोणत्याही धर्मामध्ये तत्वामध्ये समाजामध्ये अशा प्रकारे सील म्हणून तत्व सांगितलेलं नाही आहे. भगवान बुद्धांनी पंचशीलेत हे तिसरं तत्व टाकलेलं आहे आणि चौथ्या तत्वात देखील भगवान बुद्ध म्हणाले की खोटं बोलण्याचं मी कधी समर्थन करणार नाही आणि त्यासाठी पाचवे तत्व सुद्धा तुम्ही म्हणाल तर बघा इथे नशामुक्ती केंद्र वगैरे भरपूर असतात परंतु समाजात लोक दारू पितात मावा खातात कोणी तंबाखू खाते कोणी काय काय खाते. भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी या दारू पिल्यामुळे तंबाखू खाल्ल्यामुळे मावा खाल्ल्यामुळे किती या शरीराचं आपल्या मनाचं आणि त्या योगे समाजाचं नुकसान होऊ शकते हे भगवंताने जाणलं आणि भगवंताने 26 वर्षांपूर्वी सांगितलं की दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणे हे समर्थनीय नाही आहे. मी त्याच्या बरोबर समर्थन करत नाही मी त्याचा निषेध करतो आणि दारू पिणाऱ्या लोकांचं भगवंताने त्यावेळेस निषेध केला आणि प्रत्येक समाजातल्या लोकांना सांगितलं की पंचशीलेमध्ये जे पाचवं सील आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नये. तुम्ही इतर कोणतंही तत्वज्ञान वाचा त्या तत्वज्ञानात अशा प्रकारचे विचार नाही आहे. पूजा करा वंदना करा धर्म करा हे करा ते करा उपवास करा काय काय सांगितलंय पण बुद्ध धम्मामध्ये मात्र प्रॅक्टिकली आचरणाला जोर दिलेला आहे भर दिलेला आहे महत्व दिलेला आहे. त्यामुळेच बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला बांधवांनो आणि बाबासाहेबांनी आपल्याला इशाराही दिला आपल्या लोकांना जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आपल्या लोकांनी तेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेतली लोकांना 22 प्रतिज्ञा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांचं भाषण झालं त्या नागपुरात आणि बाबासाहेब आपल्या लोकांना इशारा देतात
इंडिकेट करतात की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे बघून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म पाठवला. आज आपल्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर मी पाहतो आपल्या लोकांकडे याला नाव ठेव त्याला नाव ठेव कोणाच्या पक्षाचं चिन्ह गाठलंय कोण कोणत्या पक्षात गेला आणि कोणा आमदार पळवले खासदार पळवले आणि काय काय झालंय आणि कोणाचं सण बरोबर नाही कोणाचं काय काय बरोबर नाही याची तपासणी करणारे सर्वात जास्त जर माणसं कोणते असतील तर ते आपलेच माणसं. जणू काही यांना सरकार पगार देते दुसऱ्याच्या धर्मावर बोलायला, जणू काही यांना कोणीतरी बक्षीस देते असंच जणू काय चाललंय. बघा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर नकारात्मकच नकारात्मक बोलतात आपले काही काही लोक की हे बरोबर नाहीये ते बरोबर नाही असं करू नये तसं करू नये काय काय. मी म्हणतो एवढी एनर्जी जी वाया घालवतो आपण दुसऱ्याला सुधरवण्यामध्ये तेवढी एनर्जी तर आपल्या समाजात जर घालवली असती तेवढी एनर्जी विहारात येऊन जर घालवली असती तेवढी एनर्जी जर भंतेजी बनून घालवली असती तर बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालं असतं बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्माण झाला असता. पण झालंय असं आपल्या समाजाचं की आंधळ दळतंय आणि पीठ कुत्रं खातंय. काही काही दळू लागले आणि कुत्रे पीठ खाऊ लागले. म्हणजे एकीकडे पेरण्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे पक्षीला तिथं सगळीकडचे पक्षी आणणं सुरू आहे आणि दान वेचणं सुरू आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये प्रामाणिक लोकांची काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रामाणिक भिक्खूंची सुद्धा गरज आहे. भिक्खूंची सुद्धा जबाबदारी खूप आहे. मी नेहमी बोलत असतो आपण एका अंगाने बोलत नाही. जरी भिक्खू असलो तरी आपण एका अंगाने बोलत नाही. बाबासाहेब म्हणाले धम्मरथाची चार चाक आहेत आणि ते चारही चाक व्यवस्थित असले पाहिजे आणि चार चाक हे डिपेंड असतात एकमेकांवर. आपल्या फोर व्हीलरचे चाक जर पाहिले तुम्ही एक चाक जरी पंक्चर झालं तर गाडी धावू शकत नाही पुढे. जरी तीन चाक चांगले असतील पण एक चाक जर बिघडलं तर चालवतो का आपण गाडी चालवू शकतो. मोटरसायकलच्या दोन चाकांपैकी एक चाक खराब झालं आणि ठीक आहे काय हरकत नाही एक तर चाक खराब झालं आणि दामटा गाडी असं म्हणते का कोणी. चारही चाकापैकी फोर व्हीलरचं एक चाक जर खराब झालं तर आपण गाडी चालवू शकतो का नाही चालवू शकत. या धम्मरथाचंही असंच आहे. चारही चाक जर व्यवस्थित असतील म्हणजे भिक्खू व्यवस्थित असतील भिक्खूनी व्यवस्थित असतील उपासक व्यवस्थित असतील उपासिका व्यवस्थित असतील तरच धम्माचा रथ अश्वगतीने पुढे आणि पुढे जाऊ शकतो. आणि त्यामुळे बांधवांनो मी मुद्दामहून सांगतोय बाबासाहेबांना समोर ठेवून की आपण भिक्खूंनी भिक्षुणींनी उपासकांनी आणि उपासकांनी धम्माचं आचरण करून सील सदाचारात राहून सील सदाचाराला सोडून ना कोणी भिक्खू काम करू शकतो ना कोणी उपासक काम करू शकतो. जिथे सील सदाचार नाही आहे तिथे बुद्ध धम्मच नाही आहे. सील सदाचार नाही तिथं बुद्ध धम्म कोणत्या कामाचा आहे. कोणी दारू पिऊन जय भीम करत असलं तर कसला बौद्ध तो. कोणी असेल एनी पर्सन तंबाखू ठेवून तोंडामध्ये जर जय भीम म्हणत असेल कोणी बुद्धं शरणं गच्छामी म्हणत असेल तर एक तर त्याचं अकुशल कर्म घडतेच घडते पण समाज त्याच्याकडून काय शिकेल. कोणी असो कोणतीही व्यक्ती असो आणि म्हणून सील सदाचार बुद्ध धम्माचा पाया आहे. म्हणून बाबासाहेब उघड उघड बोलायचे की माझ्याकडे कुणाची बोट दाखवण्याची हिम्मत नाहीये. माझ्या चारित्र्याकडे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची किंवा माझ्या चारित्र्याबद्दल बोलण्याची कुणामध्ये हिम्मत नाही आहे. मी बुद्धाचा पायिक आहे. मी सिलवान आहे. मी पंचशीलधारी आहे. मी उपोषधधारी आहे आणि त्यामुळे माझं सील मजबूत आहे आणि त्यामुळे मी जो काही संकल्प केलाय तो पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेब आपल्याला सांगायचे. आणि म्हणून तर बाबासाहेब 13 ऑक्टोबर 1956 13 ऑक्टोबर 1935 येवल्यामध्ये आपल्या जवळच्या नाशिक जिल्ह्यातल्या गरजले आणि नागपुरात जाऊन बरसले. पाहिजे तारखेनुसार उद्या बघा 65-66 वर्ष होत आहेत बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्याला आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन या 65 वर्षांमध्ये आपण काय कमवलाय. धन दौलत सोडून नाही तर बापा माडीवर माडी गाडीवर गाडी BMW मर्सडीज अजून कोणकोणत्या गाड्या आल्या आपल्याकडे बंगले आले आपल्याकडे ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे ही. बाबासाहेब म्हणाले माझा समाज
इतरांच्या बरोबरीमध्ये गेला पाहिजे, परंतु एवढेच बोलून थांबले नाही बाबासाहेब की फक्त श्रीमंतच बना, मरेपर्यंत मरमरच करा, मरेपर्यंत लोभीच राहा असे नाही म्हणाले, तर धनवान तर बनाच म्हणाले बाबासाहेब, पण धनवान बनल्यानंतर कमाईचा विसावा हिस्सा धम्म कार्यासाठी दानही द्या, हेही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. आपण जर भिक्खू नसेल, आपला मुलगा जर भिक्खू नसेल, किंवा आपल्या परिवारातलं कोणी भिक्खू नसेल, तर जे कोणी लोक प्रामाणिकपणे काम करताय, इमान इतबारे काम करताय, शील सदाचाराला राखून काम करताय, त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. कारण ज्या तोंडाने आपण म्हणत असतो की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, हे नुसतंच बोंबलत राहिलो आपण तर त्याचा काही उपयोग होईल का? नाचण्यापुरतच जर म्हणत राहिलो त्याचा काही उपयोग होईल का? आणि लयच गाणं आवडते खरंच आहे गड हे सगळं असंच म्हणत राहिलो नुसतंच रिकाम कोरडच, तर कोरडीच गाडी चालेल का? गाडी तेल टाकावं लागेल की नाही? तेल टाकली तर गाडी चालेल. तर काही काही लोकांचं कोरडच म्हणणं चालते, असं गाणं लय चांगलं आहे हो, काय शब्द आहे आणि लयच भारी वाटते, काय त्याग बाबासाहेबाचा हो, सगळं खरं आहे, खरं आहे. पण आपण काय करतोय त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी? आपण कोणतं कर्तव्य पालन करतोय? आपण आपली जबाबदारी कोणती पेलतोय? हा विचार आपल्या समाजातल्या लोकांनी ध्यानात ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची मी आपणास आठवण करून देतोय या निमित्ताने की बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे, त्याची जोपासना करणे, पालन त्याचं पालन कर पाळणे त्याला हे आपलं कर्तव्य आहे. परंतु बौद्ध धम्माचा प्रचार करता असताना आपल्याला स्वतःला अगोदर तशा प्रकारे बनवणं, पात्र ठरवणं हे खूप महत्वाचं आहे. हे मी नेहमी सांगतो माझ्या प्रवचनातून, तुम्ही ऐकत असाल तर आमचं द ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे. रोकडे साहेबांचा, रणसूर साहेबांचा नंबर माझ्याकडे असल्या कारणाने त्यांना मी पाठवत असतो व्हिडिओची लिंक वगैरे, तुम्हाला पण पाठवतो. तर त्या लोकांकडे गेल्यानंतर प्रवचन ऐकायला भेटत असतील. आमच्या वर्षावासामध्ये आम्ही महामंगल सूत्र जे शिकवलंय, तर सांगतो हे यासाठी की आव्हाळही भरून आलेलं आहे. म्हणून माझ्या मनात आता बसल्या बसल्या एक विचार आला की तुम्हाला चार प्रकारचे ढग सांगावेत. काही दिवसांपूर्वी आमच्या नंदनवन कॉलनीमध्ये धम्मदीप बुद्ध विहारामध्ये आम्ही सांगितले होते की समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत आणि असतात, तर ढगही चार प्रकारचे असतात. तुमच्यापैकी आमचं प्रवचन ऐकलेल्यांना सोडून कुणाकुणाला माहिती आहे की ढग चार प्रकारचे असतात? तर चार प्रकारचे ढग असतात तुम्हाला सांगेल मी, तर ते कोणते असतात माहिती आहे? माणसांच्या प्रवृत्त्या सुद्धा भगवंताने त्या ढगांसमान सांगितल्या. तर ढग असतात बघा, एक ढग प्रकार सांगितला पहिला की काही काही ढग असतात बघा गरजणारे, फक्त फक्त गरजतात बघा, गडगड 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 गरजते, आणि गरजू गरजू कुठं जाते की लोक म्हणतात बापा असं गरजू लागलं जणू काय वाटत होतं लयत मुसळधार पाऊस येईल, आणि पावसाचा थेंब पडत नाही कधी कधी, असं होते ना, गरजते गरजते कुठं गायब होते की दिसत नाही, पाऊस पडत नाही काही नाही. काही काही ढग असतात बघा गरजत नाही पण बरसतात ना, मुसळधार पाऊस पडला म्हणे काल आमची ताई सांगत होती, पुण्यातली एक भगिनी फोन केला आम्हाला, त्यांच्याकडे कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि मग त्यांनी विचारलं पोहोचले का काय, रोशनीताई सहारे म्हणून आहेत, गर्भमंगल विधी निमित्त त्यांनी 7 महिने भिक्खू संघाला बोलवलो बघा, अत्यंत श्रद्धावान, तुम्ही पाहिलं असेल चॅनलवरती सुद्धा, बौद्ध पद्धतीने आम्ही आमच्या चिवरामध्ये राहत असताना पाहिलं. एकच भगिनी अशी आहे की जिने 3 महिन्यापासून गर्भावस्थेमध्ये 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे बौद्ध धम्मामध्ये सांगितल्यानुसार 7 महिन्यापर्यंत 5-5 भिक्खूंना घरी बोलवून त्यांना भोजन परिष्कार चिवर दान देऊन अत्यंत प्रेमाने श्रद्धेने दान पुण्य करून भिक्खू संघाची धम्मदेशना आयोजित केली बघा, होणाऱ्या बाळासाठी आणि परिवारासाठी, त्यानिमित्ताने पुण्यातल्या भरपूर लोकांना त्या बोलवत राहिल्या. तर मी हे यासाठी म्हणून सांगतोय की श्रद्धा ही खूप महत्वाची आहे. तर मग ढग सांगतोय तुम्हाला, काही काही ढग मग गरजत नाही तर बरसत असतात, बरोबर ना, गरजत नाही ते, मुसळधार पाऊस. ती ताई म्हणे तुम्ही गेले ना एवढा मुसळधार पाऊस पडला म्हणे भंतीजी, पहिली बार जणू काही ते पूर वाहत होता म्हणे गल्ल्यांमध्ये एवढा मोठा पाऊस होता. तर दोन प्रकार, दुसरा ढग समजला
तिसरे ढग सांगितले काही काही ढग असे असतात गरजतात पण आणि बरसतात पण, ह्या तिसरा प्रकार सांगितला. आणि चौथा प्रकार सांगताना भगवान म्हणतात काही काही ढग असे असतात गरजतही नाहीत आणि बरसतही नाहीत, असे येतात जातात येतात जातात, गरजत नाही बरसतही नाही. लोक म्हणतात असं वाटत होतं बा लयत पाऊस येते की काय, लयत पाऊस येते की काय, आणि पावसाचा तर थेंब नाही. आणि त्यामुळे माणसं सुद्धा अशा प्रकारे समाजात असतात आहेत आणि राहतील. किती प्रकारचे माणसं आहेत, काही काही माणसं पहा गरजत राहतात, लय भाषण करणारे लोक पाहिले आम्ही समाजात, कोणावर टीका करत नाही पण लय लोक पाहिले भाषण करते. भंतीजी त्या दिवशी आमचे म्हणले बा आपला समाज म्हणजे एक उपहासात्मक चर्चा कधी कधी होतात, तर आमचे भंतेजी म्हणे बा हे बहुजन समाज, बहुजन समाज जे सांगितल्या जाते तर कधी कधी काही काही लोक जेव्हा आपले भाकरीवर तुटून पडतात काही काही ठिकाणचे, जेव्हा प्रवचनात ध्यान राहत नाही, दोन वाजले भाकरी खाल्ल्या पाहिजे आपण आता आणि हे किती दिवस किती वेळ ऐका वगैरे वगैरेच्या विचारवाले असतात ना, काही काही लोक भाकरीसाठीच जातात बापा लग्नात, पत्रिका साधी दिली तर जणू काय मूळ पत्रिकेवाले सारं घरदार घेऊन जातात लग्नात काही काही लोक, काही काही लोक असे. तर भंतीजीनं आमचा शब्द काढला त्यांच्यासाठी भोजनवादी समाज म्हणे. काही 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 लोकांकडे पाहिलं की वाटते म्हणे बा हे भोजनवादी समाज आहे, बहुजन समाज नाही तर भोजन समाज, म्हणजे भोजनाचाच विचार करणारा, म्हणजे काही काही लोक सगळा समाज नाही तसा, तर असेही लोक असतात. तर काही काही लोक भाषण करते, भाषणच करतील बेंबीच्या देठापासून असं ओरडतील भाषणामध्ये, काय काय शब्द विचारतील, इकडचा इतिहास तिकडचं भूगोल नागरिक शास्त्र काय काय सांगतील. आणि घरी त्यांच्या वातावरण जर पाहिलं तर त्यांची पत्नी माऊली कोण आहे बा, त्यांचे लेकर काय येतात का जातात का, काही नाही, ते एकटेच समाजात मिरवतात सगळीकडे दिंडी एकट्याचीच, कधी समाजाला घरी बोलवत नाही आणि घरचे कधी विहारात येत नाही आणि घरचे कधी धार्मिक दिसत नाही, घरचे दुसरीकडेच चालले आणि हे समाजाला शिकवते बाबा साहब ने ऐसा कहा था और भगवान बुद्ध ने तो ऐसी विचारधारा बताई थी. विचारूच नका काय काय म्हणते ते, ओरडू ओरडू सांगते ते, दोन दोन घंटे तीन तीन घंटे बोलते आणि त्याचा परिवार आणि त्याचं कुटुंब भलतीकडेच जाते. मग ज्यांना माहीत असते ते म्हणते अरे हे तर आपल्याला शिकवायला शहाणपण आणि याच्या घरचे तर दुसरीकडेच जातात म्हणते, आता हे काय काय झालंय आता होऊन गेलंय नऊ नऊ दहा दहा दिवस ते तिकडे जातात म्हणते घरचे ते याच्या. तर काही काही लोक असे बघा गरजणारे फक्त फक्त गरजत राहतात आणि काही काही लोक बरसणारे देखील आहेत समाजात. आजही आम्ही अनुभवतो भिक्षू संघ काही काही लोक एवढं दान पुण्य करतात गाजावाजा करत नाहीत. काल आमचे भंतेजी सांगत होते की एका परिवाराने कार्यक्रमास काहीतरी भंतेजीला दान म्हणून 20-21 हजार रुपये पाठवले आणि त्यांची आठ होती भंतेजी आमचा कुठेही नामोल्लेख करू नका, आमचं हे दान आहे, जर विशाखा मिगार माता रोज भिक्षू संघाला भोजनदान देत असेल, रोज सकाळ सायंकाळ विहारात येत असेल आणि खाली हाताने जात नसेल, तिनं 9 करोड रुपयाचा विहार बांधून दिला, त्या विहारावर नाव नाही ना गाव नाही, सम्राट अशोकाने सुद्धा जेवढे काही चैत्य स्तूप शिलालेख निर्माण केले तिथेही कुटुंबा मीच बनवले आणि माझंच आहे असं कधी म्हटलेलं नाही आहे, तर आपण त्यांच्या समोर काय आहोत, आहोत का काही, काहीच नाही. तुमच्या माहितीसाठी उदाहरण सांगतो, जे लोक नावाला मोठेपणाला अहंकाराला हापापलेले आहेत, तुम्ही औरंगाबादला जर कधी आलात तर बाबाने आपल्या मिलिंद महाविद्यालयाचं निर्माण केलं, तुम्ही जर त्याला निहाळून जर कधी पाहिलं तर कॉलेजला बाबानं आपलं स्वतःच नाव कुठेच नाही दिलं. कोण शिलेच्या वेळेला राष्ट्रपतींना त्यावेळी बोलवलं होतं, ती कोण शिलेची जी पाटी आहे जशी आपल्या विहारात पाटी आहे इंग्रजांनी लावलेली, तर त्या बाबासाहेबाच्या मिलिंद महाविद्यालयाच्या कोण शिलेच्या पाटीच्या वेळेला सुद्धा बाबासाहेब म्हणाले माझं नाव टाकू नका, हे समाजाचं आहे, हे माझं आंबेडकरांचं नाही आहे. किती मनाचा मोठेपणा आहे तिथे. आणि त्यामुळे काही लोक बरसत राहतात, ते गरजत नाहीत, गाजावाजा करत नाहीत, ते काम करतात, फक्त काम करतात, विनम्रतापूर्वक राहतात, काम करतात, धम्माचं आचरण करतात, शील पालन करतात, दान पुण्य करतात, ध्यान करतात, समाजाचं काम करतात, विहारासाठी झटतात,
परंतु ते लोक कधी गरजत नाहीत. माईक वर या म्हटलं बोला म्हटलं तर असे काही जे श्रद्धावान सिलवाणी लोक असतात ते म्हणतात नाही नाही तुम्हीच जा. मग जे ज्यांना लयच हौस असते तर ते तर हे सोडतच नाही बापा. काही लोकांना लय हौस तर हे हौसवाले जे असतात व्हाईट हाऊसवाले ब्लॅक हाऊसवाले तर ते काही सोडत नाहीत. त्यांना लय गोडी लागलेली असते. मी मागे एकदा प्रवचन दिलं की समाजात विहारात न येणाऱ्या लोकांचं एक कारणांपैकी एक कारण हे पण आहे की हे नेहमी माझ्याकडेच राहावं. अशा प्रकारची मनोवृत्ती बाळगणारे जे लोक आहेत बहुतेक ठिकाणी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ तुम्ही तसे नाही बापा. पण काही काही लोक काही मावल्या काही बाबा काही दादा अजून कोणी कोणी हे माझ्याकडेच असावं म्हणते मलाच येते फक्त. बापा लयच चांगली गोष्ट आहे तुम्हाला तर येते तर असं कोण म्हणते किती वाईट गोष्ट आहे. चांगलीच तर गोष्ट आहे पण मग दुसऱ्याला संधी द्या जेणेकरून त्यांना हुरूप येईल त्यांचाही उत्साह वाढेल नाही का त्यांनाही गोडी लागेल. ते चार लोकांना सांगतील मी आता चाललो बघा तर मला पण दिलं हो माईक दिलं मी वंदना घेतली अर धम्माचा प्रचार होईल ना. पण जेव्हा कधी अशी गोष्ट लक्षात येईल की हे सोडतच नाहीत तर मला सांगा हे सोडतच नाही तर समाज जोडण्याचं लक्षण आहे की समाज तोडण्याचं लक्षण आहे. तोडण्याचा वाईट वाटून घेऊ नका बरं तुम्हाला म्हणत नाही हे सांगतो आहे की दुसरा प्रकार जो सांगितला मनोप्रवृत्तीचा तो कोणता बरसणारा तो गरजत नाही बरसत राहते आचरणामध्ये असते तो समाज. तिसरा प्रकार जो सांगितला तर काही काही लोक असे आहेत की गरजतात पण आणि बरसतात पण. काही काही लोक म्हणजे बोलतात पण आणि करतात पण. हे कामाचेच आहेत दुसरे पण कामाचेच आहेत की गरजत नाहीत बरसतात. दुसऱ्या कामाचा आणि तिसऱ्या कामाचा आहे बोलते तर करते पण नाही का. पण चौथं जे आहे जे गरजतही नाही बरसतही नाही काय खराय म्हणते त्या रणसूरच बापा म्हणतात लोक समाजातले असे काय खराय म्हणतात त्या बाबाच काय खरं त्या दादाच ते त्यांनीच करावं म्हणतात आम्हाला काय देणं घेणं आम्ही जातही नाही म्हणतात आम्ही बसतही नाही आम्ही उठतही नाही म्हणतात. जेव्हा काय वर्गणी वगैरे द्यायची कोणी मागली तर देतो म्हणतात. म्हणजे लयच मोठा तीर मारलाय जणू काय. आता लयच मोठा तीर मारणार का वर्गणी देणं म्हणजे. बाबासाहेबांनी समाज जोडण्याची भावना व्यक्त केली आहे. बाबासाहेब म्हणाले समाजामध्ये ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे हे माझे कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते लोक धन्य आहेत. हे बाबाचे शब्द आहेत आपले. बाबासाहेब म्हणाले मी पुन्हा रिपीट करतो बाबासाहेबांचं हे वाक्य आहे. बाबासाहेब म्हणाले समाजातल्या प्रत्येक माणसाला असं वाटावं प्रत्येक स्त्रीला भगिनीला महिलेला तरुणाला तरुणीला असं वाटावं की ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे हे माझं कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते लोक धन्य आहेत. आणि म्हणून आपण गरजलो पण पाहिजे बरसलो पण पाहिजे किंवा बरसलोच पाहिजे. पहिला प्रकार आणि शेवटचा चौथा प्रकारात आपण मात्र मोडलो नाही पाहिजे. फक्तच गरजायचं आणि शेवटचं कोणतं गरजायचंही नाही गरजायचंही नाही आणि बरसायचंही नाही. बाबासाहेबांच्या बाबतीत मी हे यामुळे बोललो आता की येवल्याला गरजले सिंह गर्जना केली. मी हिंदू म्हणून जन्म असालो हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू म्हणून कदापिही मरणार नाही. हिंदू समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु मी असफल ठरलो. लोकांना देव सोडणं ईश्वरवाद सोडणं पाखंडवाद सोडणं नशीबवाद सोडणं शक्य नाही. आणि कर्मकांड गुलामी नीच प्रवृत्ती शिवाशिव बाट स्पृश्य अस्पृश्यता हे जे काही आहेत हे त्यागायला सांगितले परंतु त्यावेळी लोकांनी माझं ते ऐकलं नाही. आणि म्हणून मला हा धर्म पटलेला नाही आहे. जो धर्म माणसासाठी नाही तो धर्म काय कामाचा असे बाबासाहेब म्हणाले. गायीच्या गोमूत्रामुळे विंटाळ जर धुऊन निघत असेल आणि माणसाच्या स्पर्शानं जर माणसं बाटत असतील माणसाच्या सावलीमुळे जर माणसं बाटत असतील तर तो धर्म काय कामाचा असे प्रश्न बाबासाहेबांनी निर्माण केले होते त्यावेळेला. आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो आहे की येवल्याला गरजले. आणि नागपुरात 14 ऑक्टोबर उद्याच्या तारखेला
1956 ला असे मुसळधार बरसले, पांढरे शुभ्र कपडे घालून लोक आले होते म्हणतात आपले, आणि लाखोच्या संख्येने लोक होते. गुरु चंद्रमणी समवेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामीचा ध्वनी निनादत निनादत होता त्यावेळेस भोंग्यावरून माईकवरून. आणि बाबासाहेबांच्या पाठोपाठ सर्व लोकांनी नंतर पंचशील भंतेजींनी दिलं, बाबासाहेबांनी ग्रहण केलं, जनतेने पण ग्रहण केलं. पण बाबासाहेबांना माहीत होतं की उद्या चालून हे लोक या लोकांना कोणी बहिकवल आणि हे भलतीकडेच जातील, आमिषाला बळी पडतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी विशेष रूपाने आपल्याला 22 प्रतिज्ञा देखील दिल्या. कारण माहीत होतं की 65 वर्षानंतर सुद्धा हे म्हणतील की नाही ना त्या लोकांमध्ये राहावं लागते आम्हाला, नाही ना आम्ही फलाने आहोत, आम्ही भिस्तानी आहोत, मग आम्हाला जावं लागते तिकडे, हे असे म्हणतील. हे तेव्हा कळालं बाबासाहेबांना, आणि म्हणून इशारा दिला बाबासाहेबांनी की बौद्ध म्हणून ज्यांना, बौद्ध कुणाला म्हणावे तर बाबासाहेब म्हणतात की जे पंचशिलेचं पालन करतील आणि जे 22 प्रतिज्ञा पाळतील तेच बौद्ध. आणि 22 प्रतिज्ञा म्हणजे तरी काय, मी नेहमी सांगतो की फक्त देवधर्म सोडणे म्हणजेच 22 प्रतिज्ञा नाही, तर त्यानंतर पंचशीलही 22 प्रतिज्ञांमध्ये घातलं बाबासाहेबांनी. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल, सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो, आहेत ना प्रतिज्ञा, आचरणिक आहेत. आणि त्यामुळे निश्चितपणे या ऐतिहासिक बुद्ध विहाराच्या माध्यमातून तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून इथे कार्यरत आहात, काम करीत आहात, निश्चितपणे भगवान बुद्ध धम्म आणि संघाचा एक मंगल मैत्री तुम्हा सर्वांच्या सोबत आहे. बुद्ध धम्माचं आचरण करून बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये आपलं योगदान तुम्ही कायमस्वरूपी देत राहाल. आणि आज आपल्या काश्यप भंतेजींनी त्याचबरोबर रट्टपाल भंतेजींनी जे काही आपल्याला वर्षावासाच्या कालखंडामध्ये धम्माचा उपदेश दिलेला आहे त्या धम्माचा उपदेशाला आपण आचरणात आणाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. मला पूजनीय भिक्खू संघाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भिक्खू संघाचे मी आभार मानतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.